येस, रूम एकदम चकाचक झाली आहे. म्हणजे सैली खूप खुश होती. लॅपटॉप बंद पडला वाटत. नाही, मी रोज खोलीत आल्यावर लॅपटॉप घेऊन बसलेले असता ना. आज चक्का आवरावरी केली आहेत म्हणून विचारलं. व्हेरी फनी. पण आज मी खूप खुश आहे म्हणून रूम एकदम चकाचक करून ठेवली आहे मी. एवढा कसला आनंद झालाय सांगतो. बसा. तुम्हाला माहिती नाही मिसेस सैली, माझा आनंद माझ्या घरच्यांच्या आनंदातच आहे. आणि आज फक्त तुमच्यामुळे आपले घरचे किती खुश आहेत. माझ्यामुळे नाही, प्रतिमा त्या परत आल्यात ना म्हणून सगळे खुश आहेत. पण प्रतिमा त्याला परत आणलं कोणी? बोल, सगळं ओके ना? इथे काहीही ओके नाहीये. ह्या सुभेदारांचं सगळं मस्त चाललंय, पण आपल्यासाठी तर एका मागून एक भूकंपच होत आहेत. काय काय झालंय आता? इथे माई लेकी आणि किल्लेदार मिळून गाणी काय गातायत, मिठ्या काय मारतायत. मी त्या प्रतिमाला बजावून आले होते. त्या अंताक्षरीच्या प्रोग्राम मध्ये बाहेर यायचं नाही म्हणून गप गप रूम मध्ये बसून राहायचं. त्या सायलीचं आणि किल्लेदारचं गाणं ऐकल्यावरती आली लगेच बाहेर. ईशपती प्रतिमाना डोक्यात जायला लागली माझ्या. तिला काही आठवत नाहीये जुनं, तरी सुद्धा दादा आणि सायली पासून ती लांब का नाही राहते. काय ते फॅमिली बॉन्ड वगैरे काय ते म्हणतात ना, तेच असेल. त्या मैलिकींच तर असं आहे ना, त्यांना नातं माहित नाहीये एकमेकांचं, पण तरी सतत एकमेकींना चिकटून असतात. आणि तुम्ही तिला इतकं प्रेमाने वागवता, इतकी केअर घेता, आणि म्हणूनच ती एक एक स्टेप आमच्या जवळ येते. आता आज त्या जुनी गाणी ऐकून बाहेर आल्या, हे एक पाऊल नक्कीच पुढे आहे. पण हे सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं मिसेस सायले. मला असं वाटतं की तुमच्या आत आणि प्रतिमा आत्यामध्ये ना काहीतरी बॉन्ड आहे, नातं आहे काहीतरी, ऍज इफ आई मुलीचं नातं. येस, मला तर आई मुलीचं नातं काय असतं हेही माहित नाहीये सर. मला तर माझ्या आईचा स्पर्श आठवतही नाही. पण जेव्हा जेव्हा प्रतिमा त्या माझ्याकडे बघतात ना, तेव्हा असं वाटत की माझी आई पण माझ्याकडे अशाच मायेने बघत असेल. आणि माझ्या आईचा स्पर्श पण प्रतिमा त्यांच्या स्पर्शासारखंच असेल. पण मी तेवढी नशिबवान असेन का? प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे. आश्रमामध्ये वाढून सुद्धा तिला तिची खरी आई भेटली. मला ना असं वाटत की एकदा फक्त एकदा माझ्या आईच्या पायांना स्पर्श करावा आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. एकदा तिने मला मिठी मारून जवळ घ्यावं, फक्त एकदा.